उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटात शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची बाब उघड झाली आहे. आज झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सभेत याबाबत पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता कुडाळ तालुक्यातल्या विविध विभागातले 22 शासकीय कर्मचारी महिला बचत गटात सहभागी असून त्यापैकी काही जणांनी 2% दरानं कर्ज उचल केली असल्याचं उघड झालंय. याबाबत चौकशी करण्याची मागणी सर्वच सदस्यांनी सभागृहात केली आहे. कुडाळ पंचायत समितीची सभा सभापती नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विविध विषयांवर यावेळी गरमागरम चर्चा झाली. आज पंचायत समिती कुडाळची सर्वसाधारण मासिक सभा सन्माननीय नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये सर्व सदस्य उपस्थित होते, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सभागृहामध्ये विशेषतः संभाव्य येणाऱ्या पाणीटंचावर विशेषतः चर्चा झाली. पाणीटंचाईमध्ये बरेच प्रस्ताव केले जातात पण त्यांचे कागदपत्र पूर्ण होत नाहीत. मग ज्यांचे कागदपत्र पूर्ण होतील, बक्षीसपत्र मिळतील, असेच प्रस्ताव करावेत अशा प्रकारचं या ठिकाणी आज चर्चा झाली. विशेषतः उमेद झाल्या विभागावर सखोल चर्चा झाली. त्यांचे बरेचसे ग्रामसंघ होते, ग्रामसंघाचं ऑडिट झालं का, पावशीचं एक ग्रामसंघामध्ये अपार झालं, त्याच्यासुद्धा चर्चा झाली. ग्रामपंचायत विभागामार्फतच्या विषयावर चर्चा झाली. विशेषतः ग्रामपंचायती मागत्याने कामं घेतात पण त्याचा पोट मागता लवकर अंतिम करत नाही, टेंडर प्रक्रिया लावत नाहीत आणि त्यामुळे त्यांची मुदत संपून जरी गेली तरी कामं पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे विकास प्रक्रिया परिणाम होतो. यावर सन्माननीय सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या आणि या सगळ्यावर अशा ग्रामपंचायतीचा लवकरात लवकर ताबडतोब तातडीने आढावा घेण्यात येईल. कोणत्या ग्रामपंचायतीने अशी मागताने कामं घेतली आणि अद्याप विविध प्रक्रिया पूर्ण केली नाहीत, वर्क ऑर्डर दिली नाहीत आणि वर्क ऑर्डर देऊन सुद्धा कामं पूर्ण झाली नसतील याच्यावर एक स्पेशल ड्राईव्ह घेतला जाईल, स्पेशल अभियान राबवलं जाईल आणि तातडीनं कामं पूर्ण करून घेण्याबाबतच्या सूचना विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. विशेषतः पाणी टंचाई जी आहे, पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याचे डेप्युटी जनरल त्यांना सूचना देण्यात आल्या आणि तातडीनं हा आढावा आराखडा होऊन जिल्ह्याला सादर करण्यात येणार आहे. MSRM चे तालुका अभियान व्यवस्थापक आहेत, यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत की बचत गटांकडे ज्या महिला आहेत या महिलांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या प्राधान्य बघितल्या जाव्यात आणि विशेषतः शासकीय जे कर्मचारी आहेत जे बचत गटामध्ये होते असे बचत गटाने जर अनियमितता केली असेल तर त्याचा आढावा घेऊन नेमकी कोणती कारवाई करता येईल याबाबत संबंधित खाते प्रमुखांशी समन्वय साधून त्याचा अहवाल पुढच्या मीटिंगमध्ये द्यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बाकी सर्व सभा अतिशय सर्व सदस्यांनी खेळमेळीच्या वातावरणात पार पाडली आणि सगळ्यांना त्याबद्दल मी सभागृहाचा सचिव म्हणून म्हणून धन्यवाद देतो. कुडाळच्या पंचायत समिती आजच्या मासिक सभेमध्ये जे या ठिकाणी विषय सभागृहामध्ये घेतले गेले, उमेदचा जो विषय होता त्या विषयावर सन्माननीय त्या विभागाचे अधिकारी होते त्यांना आम्ही जो विषय त्यांच्यासमोर जो विषय मांडला त्याच्यावरती आम्ही जो बोललो त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर या ठिकाणी आम्हाला सभागृहामध्ये देता आलं नाही की आम्ही विषय घेत असतेवेळी जो विषय आम्ही मांडला त्याचं योग्यता त्यांच्याकडून आम्हाला जे काही उत्तर संयुक्त उत्तर पाहिजे ते उत्तर आम्हाला मिळालं नाही. त्यांनी आम्हाला आजच्या सभेमध्ये सांगितलं की दुसऱ्या मीटिंग जी दुसरी सभा होईल त्या सभेमध्ये जो काही विषय आहे तो आम्ही डिटेल विषय आम्हाला तुम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही देऊ असं या ठिकाणी सभेच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं काय विषय होता तो म्हणजे बचत गटामध्ये जे सरकारी कर्मचारी होते आणि बचत गटाच्या माध्यमातून जे कर्ज घेतलं जातं त्या कर्ज घेतलेल्या लोकांजवळून सरकारी यंत्रणेची माणसं कार्यरत आहेत अशी लोक बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो लोन घेत होते आणि त्याचा वापर आपल्यासाठी करत होते या संदर्भात आमचा विषय होता. तर गटविकास अधिकाऱ्यांनी नेमके काय आदेश दिले? गटविकास अधिकारी यांनी आदेश आम्हाला या सभे जो विषय आम्ही मांडला त्या सभे विषयाच्या निमित्तावरती आम्हाला त्यांनी सांगितलं की प्रत्येक जे खात्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, सविस्तर माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करेल असं आम्हाला त्यांनी या सांगितलेलं आहे.